सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे हे गेले 2 ते 3 वर्षांपासून सोलापूर येथे कार्यरत असून त्यांच्या निष्क्रिय कारभाराबाबत अनेक तक्रारी असून गोरगरीब कामगारांचे कामगार नोंदणी पुस्तक याची विनाकारण विलंब करणे 80% बांधकाम कामगारांची नोंद दफ्तरी बोगस असणं याबाबत खातरजमा शासनानं त्वरित करावी. लेबर सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट लायसन्स अर्ज या सर्व कागदपत्रांसह पूर्तता करून ऑनलाईन अर्ज भरून देखील 3 ते 4 महिने जाणून बुजून ते पेंडिंग ठेवले जातात. तसेच वेळेवर जाणीवपूर्वक लायसन्स देण्यास टाळाटाळ करण्यात येते. यामागचा त्यांचा एकच हेतू असू शकतो, काहीतरी चिरीमिरी मिळाल्यावर तत्काळ काम करण्यात येईल, याबाबत ते पटाईत असतील असं वाटतंय असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी आणि कामगारांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून याची दखल शासनानं घ्यावी, अन्यथा या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे. तसेच त्यांनी कोरोना काळात प्रशासनानं दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्यानं सोलापूर महानगरपालिकेनं फिर्याद देखील दाखल केलेली आहे. सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांची बदली करा अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. यावेळेस निवेदन देताना विष्णू कारंपुरी महाराज, परशुराम भिसे, ब्रह्मदेव गायकवाड, रवी वाघमारे, बिपिन साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, 8/24, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.